हे बघा, धनगराला आरक्षणाचं घेऊन फसवण्याचं काम 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने सुरू केलं. त्यावेळेस त्यावेळचे मुख्यमंत्री आम्ही पहिल्या 100 दिवसाच्या आत धनगरांना आरक्षण देऊ, पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ म्हणून धनगरा समाजाची मतं घेतली आणि त्यांना फसवण्याचं काम केलं. जर तुम्ही खोटं बोलून लोकांची बनवाबनवी कराल, समाजाला फसवत असाल, तर समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्याची ती प्रतिक्रिया आज धनगर समाजाने प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते त्यांच्या भावनांचा आपण विचार केला पाहिजेत, त्यांच्या भावनांची कदर केली पाहिजेत. खोटं का खोटं बोलणं फार काळ टिकत नाही हे शासनाला आता समजलं पाहिजेत. म्हणून कुठल्याही समाजाची दिशाभूल करू नये. तुमचं सरकार आहे, राज्यात आहे, केंद्रात आहे, बहुमताचं सरकार आहे. कुणाला काय द्यायचं असेल तर तो तुम्हाला अधिकार आहे, तो तुम्ही देऊ शकता. पण तुमची नियत साफ असेल तर ते काम होईल, नाहीतर बनवणाऱ्याला जनता सोडणार नाही हे यांच्या आता प्रतिक्रियेतून दिसलेलं आहे. धनगर समाजाच्या सुद्धा भावना तीव्र आहेत, कारण सातत्यानं धनगर समाजाला हे आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ही भावना ही आणखी तीव्र होत चाललेली आहे. परंतु जो प्रकार आहे किंवा ज्या पद्धतीनं ही मागणी सांगण्यात आली ती संविधानिक पद्धतीनं जर असेल तर मला वाटतं त्याला जास्त उचित ही गोष्ट लाभेल. आणि जी घटना घडली राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांच्या बाबतीत याचं समर्थन होणार नाही, पण त्याचवेळी या कोणत्याही समाजाच्या भावनांशी अशा पद्धतीचं गाजर दाखवून खेळू नये हीही प्रत्येकाची गोष्ट आहे. कारण आता जेव्हा वन नेशन वन इलेक्शनचे मुद्दे चर्चेत आहेत, आपण आत्ता जेवढ्या मुद्द्यांवर चर्चा करतो आहोत, कदाचित जर वन नेशन वन इलेक्शन झालं तर त्यावेळी फक्त राष्ट्रीय मुद्दे चर्चेत येणार आहेत आणि मग त्यावेळी धनगर आरक्षण, मराठा आरक्षण या मुद्द्यांना किती महत्त्व राहणार आहे. या सगळ्या गोष्टींचा जर आपण लार्जर पर्स्पेक्टिवने विचार केला तर याचाही गांभीर्यानं प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे. असं आहे की धनगर समाजाला तर फार वर्षापासून भारतीय जनता पक्ष 2014 सत्तेत आला त्यावेळी पहिल्या कॅबिनेटला आम्ही हा निर्णय घेऊ असं आश्वासन धनगर समाजाला याच भारतीय जनता पक्षाने दिलेलं होतं. त्यामुळं तोही प्रश्न तसाच अनुत्तरित आहे.